नियम पाहूयात परत एकदा आपण. पहिला नियम आहे वरची बाजू खाली व खालची बाजू वर, म्हणजेच खाली डोकं वर पाय. दुसरा नियम आहे डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे. आता आपण एक आकृती पाहू, तर ही आकृती पाहूयात. एक गोल आहे, गोलात एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला दोन आहेत, उजव्या बाजूला वरती तीन आहे आणि खालच्या बाजूला सहा आहे. या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते आता आपण पाहूयात. मी आकृतीला खाली घेतो, वरचं टोक खाली आलं, जल प्रतिबिंबाची खूण आहे, वरती आपला प्रश्न आहे आणि खाली उत्तर आकृती दिलेली आहे. वरती जो प्रश्न आहे त्यामध्ये दोन डाव्या बाजूला आहेत, इथंही डाव्या बाजूला चाललेले आहेत. ही जी दोनची खालची रेघा आहे ही खाली आहे आणि आकृती तिथं वरती दिसते. इथं तीन वरच्या पाव भागात आहेत, ते इथं खालच्या पाव भागात तीन दिसत आहेत. खालच्या पाव भागात जे सहा आहेत प्रश्न आकृतीतले, ते उत्तर आकृतीत वरच्या भागात उलटे सहा दिसत आहेत दोन्ही आकृत्यात. या पद्धतीनं आपल्याला काही प्रश्न सोडून पाहिजे जे यापूर्वीच्या परीक्षेला विचारलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न फेब्रुवारी 2017 साली 56 नंबरला प्रश्न आलेला होता. पुढील प्रश्न आकृतीचे जल प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा. वरती प्रश्न दिलेला आहे आणि त्या प्रश्नाच्या खाली इथं जर तुम्ही पाहिलं तर पुन्हा जल प्रतिबिंबाची खूण दिसते, ती खालच्या बाजूला असते. पर्याय दिलेले आहे. मुद्दा राहील काय, वरची बाजू खाली होईल. मग वरची बाजू खाली झाली म्हटल्यानंतर आपण या पर्यायात पाहूयात वरची बाजू कुठे कुठे खाली झालेली आहेत. म्हणजे हे फुलाचं जे वरचं टोक आहे हे खाली आलेलं पाहिजे. या आकृतीत वर आहे हा पर्याय संपला, ह्या आकृतीत पण वरच आहे हाही पर्याय संपला, ह्या आकृतीत खाली आलंय हा पर्याय असेल, या आकृतीत पण खालच्या बाजूला. मग पहिल्या दुसऱ्याचे विचार करायचा नाही, तीन आणि चार यांची तुलना करूयात, यातलं कोणतं उत्तर बरोबर आहे बघूयात. मग या आकृतीत दुसरं काय दिसतं आपण या कुंडीचा विचार करूया. उजव्या बाजूला त्या कुंडीच्या एका टोकाला गोल आहे, म्हणजे उत्तरात सुद्धा उजव्या बाजूलाच असायला पाहिजे. मग या दोन आकृतीत पैकी उजव्या बाजूला कोणता आहे, तर तीन नंबरची जी आकृती आहे त्यात उजव्या बाजूला इथं गोल दिलेला आहे, म्हणून आपला तीन नंबरचा पर्याय काय आपला बरोबर आहे. मग आता पुढच्या वर्षी फेब्रुवारी 2018 प्रश्न पाहूयात. 58 प्रश्न आलेला होता. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारा अचूक पर्याय शोधा. उलटा आर दिलाय, मग आपल्याला फसवण्यासाठी बरोबर पहिला आणि दुसरा पर्याय तसाच दिलेला आहे. पहिला पर्यायात काय दाखवलंय, सुईचा आर केलेला दाखवलाय, पण ह्या आरचं टोक खाली गेलेलं दाखवलंय का नाही, ह्या आरचं पण टोक खाली गेलेलं नाही इथं. म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय आपल्याला बरोबर चुकलेला दिसतोय. मग आता तिसऱ्या आकृतीत आपल्याला आर खाली आलेला दिसतोय आणि चौथ्या आकृतीत आर आपल्याला खाली आलेला दिसतोय. आरचा विचार केला तर ह्या दोन्ही आकृत्या किंवा दोन पर्याय बरोबर असावेत त्याची आपण तुलना करूयात. मग ह्या एमचं टोक खाली आहे आणि ह्या डब्ल्यूचं टोक वर आहे, मग ह्या आय असंच राहणार आहे. पण मग इथं काय झालंय, ह्या आकृतीत डब्ल्यूचं तोंड वरती उघडलंय, एमचं तोंड खाली उघडलंय, ते रेषेकडच उघडायला पाहिजे होतं. म्हणून या चार नंबरच्या आकृतीत ते रेषेकड तिथं जसे आहे तिथं रेषेकड उघडलेले, तसेच इथं पण रेषेकड उघडलेले दाखवलेले आहेत. म्हणून या आकृतीचा पर्याय चार नंबर हा आपला काय आहे बरोबर आहे. यावर्षी फेब्रुवारी 2019 53 नंबरला प्रश्न आलेला होता. खालील प्रश्न आकृतीचे जल प्रतिबिंब असणारी आकृती कोणती. आता इथे पहा 956 दिलेत, म्हणजे जल प्रतिबिंबाचं चिन्ह आहे. उत्तराला पण त्यांनी रेघा असलेले चिन्ह दिले, जल प्रतिबिंब वरून ही आकृती खाली अशी दिसेल. यातली कोणती आकृती आहे ते आपल्याला टॅली करायचे. हे पर्याय सगळे प्रथम दर्शनी पाहिल्यावर बरोबर वाटतात आपल्याला, पण मग याच्यात जर 9 आणि 6 पाहिलं, 9 आणि 6 इथं 9, 6, 5 आणि 9 हे जसेच्या तसेच दिसतात, फक्त अंकाचा क्रम बदललाय. म्हणून हा चार नंबरचा पर्याय आपला काय आहे बरोबर नाहीये. म्हणून हा पर्याय सोडून दिला. आपल्याला करायचा आहे तीन पर्यायाचा विचार. या तीन पर्यायाचा विचार केल्यानंतर या 9 हे जे खालचं तोंड आहे हे डाव्या बाजूला उघडलेलं आहे आणि हे 6 आहेत, या 6 वरचं तोंड जे आहे ते उजव्या बाजूला उघडलेलं आहे. मग हेच पाहिजे, फक्त 6 आणि 9 विचार करायचा आहे. आता इथं पहा, तोंड उघडलेले 1, इथं तो तोंड उघडलेले 2, इथं पण 2 तोंड उघडलेले, इथं पण 2 तोंड उघडलेलं आहे. म्हणजे या तिन्ही पर्यायाचा आपल्याला परत विचार करावा लागेल. मग आता आपण पाहूयात 5 विचार करू थोडा वेळ, म्हणजे एक पर्याय कमी करता येईल आपल्याला. 5 वरचं तोंड खाली असावं, 5 वरचं तोंड खाली याचं आहे, 5 वरचं तोंड खाली याचं आहे, परंतु याचं नाही, म्हणजे हा पर्याय संपला. आपल्याला 3 पर्यायाचा विचार करायचा नाही, आपल्याला विचार करायचा आहे पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायाचा. पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये 9 तोंड हे जे आहे हे वरती असायला पाहिजे, म्हणून ह्या आकृतीत वरती आहे पण ते आत उघडलेलं आहे,
आपल्याला उजव्या बाजूला उघडलेलं नको, आपल्याला नऊचं तोंड कुणीकडे उघडलेलं पाहिजे, डाव्या बाजूला उघडलेलं पाहिजे. आपल्याला विचार कोणत्या आकृत्यांचा करायचा आहे, एक आणि दोनचा. म्हणून या आकृतीचं जे वरच्या बाजूचं तोंड आहे नऊचं, ते वरच्या बाजूला उघडलेलं आहे, आणि इकडे जो सहा आलेला आहे दुसरा, ह्या सहाच उजव्या बाजूला उघडलेला आहे. म्हणून या आकृतीचा पर्याय क्रमांक बरोबर 2 आहे.